आज आपलं नागपूर शहर 300 वर्षापेक्षा जास्त या शहराचा इतिहास आहे आणि आज ज्या प्रकारे नागपूर शहर बदलत आहे, ज्या प्रकारे नागपूर शहरामध्ये मेट्रो असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही झालेली आपण बघितली, त्यातून आपल्या शहराबद्दल आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचं या शहराचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लवकरच G20ची मीटिंग देखील या नागपूर शहरामध्ये होणार आहे ही देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे की या G20च्या मीटिंग करता नागपूर हे पूर्णपणे त्या ठिकाणी सजलेलं असेल, तयार असेल आणि जगातल्या देशातनं येणारे जे लोक आहेत त्यांनाही नागपूर बघितल्यानंतर नागपूरचा हेवा वाटावा अशा प्रकारचं नागपूर आपल्याला त्यांच्यासमोर या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे की नागपूर ही प्रवर्तनाची भूमी आहे, ही परिवर्तनाची भूमी आहे, याला एक मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. नागपूरच्या या भूमीची सगळ्यात मोठी खासियत काही असेल तर नागपूर ही मिनी इंडिया आहे, भारताचं लघुरूप नागपूर आहे. देशाच्या सर्व राज्यातले लोक या नागपूरमध्ये आपल्याला मोठ्या संख्येनं गुण्यागोविंदानं त्या ठिकाणी नांदताना दिसतात. सर्व जाती धर्माचे लोक हे गुण्यागोविंदानं या ठिकाणी नांदताना दिसतात आणि मला असं वाटतं की हीच जी आपली प्रकृती आहे ती अधिक जपण्याची आवश्यकता आहे. आज खरं म्हणजे याही गोष्टीचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आपल्या नागपूरच्या विद्यापीठाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ही 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नॅशनल सायन्स काँग्रेस असेल, नॅशनल फार्मास्युटिकल काँग्रेस असेल, या अतिशय महत्त्वाच्या सायंटिफिक अशा प्रकारच्या ज्या आमच्या सगळ्या कॉन्फरन्सेस आहेत त्या देखील या निमित्ताने नागपूरमध्ये झालेल्या आपण बघितल्या.